अर्थात त्यांनी लॉकडाऊननंतर संख्या मर्यादित आलेली आहे आणि त्याचा चांगला फायदा बऱ्याच जिल्ह्यात झालेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन कंटिन्यू केला पाहिजे, कारण रोजीरोटीचाही प्रश्न तयार होतो. आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्या पूर्ण उपलब्ध असणाऱ्या सुविधा या आता बऱ्यापैकी पुरायला लागल्या, तेवढी संख्या पेशंटची कमी आलेली आहे. आणि मला खात्री आहे की एखाद्या आठवडा 10 दिवसात जवळपास संख्या पूर्ण कमी होईल. लॉकडाऊनच्या संबंधात निर्णय आणि त्याच्यावर भाष्य करणं आता योग्य नाही, पण मंत्रिमंडळात एकंदरच दर आठवड्याला कोविडची संख्या किती आहे, पेशंटची सद्यस्थिती काय आहे, नवीन कोणत्या पद्धतीने आता फोकस मायक्रोसिस्ट रोग जो झालेला आहे त्या प्रकारच्या रोगाचा फैलाव कसा आहे, या सगळ्याची माहिती जेवढी दिली जाते, पण त्यानंतर आवश्यक असेल तसे निर्णय आपण घेतो.